प्रगतिशील लेखक संघ याच्या साहित्य मेळाव्याच्या प्रसंगी आपण या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने केली आहे. या उद्देशिकेमध्ये ज्या दर्जाच्या आणि संधीच्या आणि माणूस म्हणून जगण्याच्या पातळीची हमी भारतीय राज्यघटना मला देते तो दर्जा प्राप्त करण्यासाठी ज्याच्या महामानवांनी त्यांच्या त्यांच्या काळामध्ये त्यांच्या त्यांच्या कामात कर्तृत्वात आपल्या प्रगतिशील विचारांचं कर्तृत्व दाखवलं त्या 6.5 लाख वर्षाच्या मानवी इतिहासातल्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. या प्रगतिशील लेखक संघाच्या साहित्य मेळाव्याच्या प्रसंगी मेळाव्याचे अध्यक्ष संजयजी दुबाडे, स्वागताध्यक्ष माझे मित्र आणि समव्यावसायिक आणि आम्ही दोघेही भारत ज्ञान विज्ञान अकादमीचे प्रॉडक्ट आहोत, SFIचे प्रॉडक्ट आहोत, ते माझे मित्र साथीदार डॉक्टर समीर आहिरे, ज्यांच्याकडे बघत आम्ही मोठे झालो, ते भालचंद्र कांगो सर असतील, समोर बसलेले दांगळे सर असतील किंवा येऊ घातलेले उत्तम कांबळे सर असतील, शोभा बागुल असतील. तसेच या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलंय ते प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष प्रमोद आहिरे असतील, प्रल्हाद पवार असतील, विलास नलवडे असतील, मनीषा जगताप खरे असतील आणि राकेशजी वानखेडे असतील. या सर्वांना जसं मी स्वागत करतो, यांना नमस्कार करतो. मित्रहो, प्रगतिशील लेखक संघाच्या या मेळाव्यासाठी मी उपस्थित राहावं यासाठी राकेशजी वानखेडे यांनी काही दिवसापूर्वी मला फोन केला आणि त्यानंतर प्रमोदजी आहिरे यांचाही फोन झाला. ज्या क्षणी नाशिकहून आमंत्रण आलं त्या क्षणी जायचं मी निश्चित केलं होतं, कारण नाशिक हे माझं माहेर आहे, माझी जन्मभूमी आहे आणि जन्मभूमी कुठल्याही कारणासाठी जर बोलवत असेल तर तिथे नकार द्यायचा कुठलाही प्रश्न येत नाही. राकेशजी वानखेडे हे आमचे जावई आहेत. मी मुळात नाशिक जिल्ह्यातील देवळा या गावचा रहिवासी म्हणून आम्ही देवळेकर आणि प्रगतिशीलता पुरोगामित्व हे आमच्या रक्तात. मी माझी भूमिका मांडण्याच्या आधी मी नेमका कोण आहे हे सांगितलं पाहिजे, कारण माझे वडील ते समोर बसलेत, अशोक पवार, ज्यांना तुम्ही इथल्या सगळ्याच पुरोगामी चळवळीत ओळखतात आणि ते काम करतात. पण आता मी नाशिक सोडून गेली अनेक वर्ष अनेक दशके पुण्यात राहत असल्यामुळे अशोक पवारांचाच मुलगा अमोल देवळेकर हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही, म्हणून ही पार्श्वभूमी मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो कारण त्याचा संबंध थेट प्रगतिशीलतेशी आहे. जर प्रगतिशील लेखक संघाची भूमिका आपण बघितली आणि इतिहास बघितला तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला ज्येष्ठ साहित्यिक प्रेमचंद असतील, काही उर्दूतले शायर असतील यांच्या पुढाकाराने भारतातल्या पूर्व भागामध्ये भारतीय प्रगतिशील लेखक संघाची स्थापना झाली आणि जगाच्या पातळीवर जर आपण बघितलं तर जगाच्या पातळीवरती 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये अशा पद्धतीच्या लेखक लोकांनी एकत्र येऊन जागतिक पद्धतीच्या दर्जाच्या सगळ्या लेखकांची प्रगतिशील अशी संघटना स्थापन केली. परंतु मग फक्त ह्या 100 वर्षाचा इतिहास ह्या सगळ्या प्रगतिशीलतेला आहे का? तर नाही. ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये प्रयोग केले, विज्ञानाची कास धरली, ऊर्ध्वगामी अशा पद्धतीचं पुरोगामित्व स्वीकारलं आणि आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी एक नवा पायंडा, एक नवा रस्ता, एक नवं क्षितिज उभं करून दिलं, ती सर्व लोक प्रगतिशील आहेत. फक्त लिहिणारा प्रगतिशील नसतो तर तो जगणारा तो खऱ्या अर्थाने प्रगतिशील असतो आणि म्हणून या देशातल्या श्रमण संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक माणूस, मग तो कष्टकरी असेल, कामकरी असेल, आदिवासी असेल, शोषित असेल, दलित असेल, प्रत्येक साहित्यिक जो संत काव्य लिहित असेल, तंत काव्य लिहित असेल, आधुनिक काव्य लिहित असेल, प्रत्येक पुरोगामी विचारवंत किंवा प्रत्येक राज्यकर्ता ज्याने आपल्या राज्यकारभारामध्ये त्या पद्धतीची प्रागतिक विचारसरणीचा अंमलबजावणी केली किंवा धर्म कार्य करणारे, धम्मवाद करणारे, फुले असतील, शव असतील, आंबेडकर असतील, त्याच्याही पूर्वीचे बुद्ध असतील, महावीर असतील, ही सर्व लोक आपापल्या काळामध्ये प्रगतिशील होती आणि त्याचं एक प्रतीक म्हणून, त्याचा एक टप्पा म्हणून आज आपण इथे सारेजण बसलेले आहोत. आमचं गाव देवळा, आमचं मूळ आडनाव पवार. परंतु 1922 साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1920 ला भारतात परत आले आणि 1922 साली त्यांनी घोषणा केली की आपण
ही जी महारकीची अन्याय परंपरा आहे, ही प्रथा आहे, ही आपण सोडली पाहिजे. आणि ही सोडली पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलं. आणि त्यांनी सांगितलं की आपल्या ह्या ज्या अवस्थेस कारणीभूत आहे त्या आपल्या रूढी परंपरा आहेत, आणि या रूढी परंपरेतून आलेली ही जी महारकी आहे ही आपल्या अवस्थेचं कारण ही आपण सोडली पाहिजे. आणि महाराष्ट्रात नव्हे तर या भारतामध्ये सर्वप्रथम ही जी महारकी सोडली ते आमच्या देवळा गावाने. आमचे जे पंजोबा होते खिलाजी पवार त्यांनी त्या पद्धतीची घोषणा केली. आणि 1922 साली तत्कालीन तेथील सवर्ण समाजाने आमच्या गावातील आमच्या आपल्या समाजावरती बंदी घातली. आणि ती बंदी तब्बल 5 वर्ष चालली. म्हणजे किराणा दुकान बंद झालं, पिठाची गिरणी बंद झाली, पाणी बंद झालं. आणि तो 5 वर्ष बहिष्कार आमचे पंजोबा खिलाजी पवार आणि सगळ्या लोकांनी सहन केला. त्या काळात त्यांनी नांदगाव आणि सटाणा इथून किराणा आणून आठवडे बाजार भरवायला सुरुवात केली. स्वतःची वीर खोदली, मोठ्याची तिथे व्यवस्था केली, पिठाची गिरणी टाकली. आणि त्या पद्धतीने आपला समाज आणि फक्त त्या काळामधले महार समाजच नव्हे तर जे जे कोणी अस्पृश्य होते त्या सगळ्यांना याच्यामध्ये सामावून घेतलं होतं. आणि त्या सगळ्या समाजावर बहिष्कार टाकण्यात आला होता. तो 5 वर्षाचा बहिष्कार सहन केल्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः या देवळा गावाला भेट दिली, इथल्या कलेक्टरशी त्या संदर्भातला पत्रव्यवहार केला आणि बहिष्कृत भारतमध्ये मूक नायकमध्ये याच्याविषयी विस्तृत असा 2 अंकामध्ये उल्लेख आहे. म्हणजे त्या काळामध्ये 52 प्रकारची जी काही वेडबिगारीची परंपरा महारकीच्या अनुषंगाने होती त्या 52 परंपरेची बाबासाहेबांनी सगळी माहिती दिली. नंतर देवळा गावापासून विठेवाडी किती आहे, सावकी किती आहे, मठाणे किती आहे, आणि या परंपरेसाठी या देवळातल्या महारकीच्या परंपरा जतन करणाऱ्या लोकांना किती धावपळ करायला लागते, किती पद्धतीने त्याच्यावर अन्याय होतो याचं सविस्तर असं विवेचन केलंय. आणि बाबासाहेबांनी स्वहस्ताक्षरामध्ये लिहून ठेवलंय की ह्या अन्याय परंपरेचं परिमार्जन करण्यासाठी कुणीतरी उभं राहण्याची गरज होती. आणि या देवळा गावातल्या तरुणांनी ती तयारी दाखवली म्हणून या देवळेकरांचा मला अभिमान वाटतो. आणि तिथून आमचं नाव देवळेकर पडलं. हे आमचा देवळा गावाचा इतिहास आहे. आणि बहिष्कृत भारतच्या 2 अंकामध्ये आणि प्रेरणा ट्रस्टच्या अंकामध्ये महार आणि त्यांची वतने हे जे बाबासाहेबांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये या देवळा गावाची विस्तृत परंपरा आणि आमच्या देवळेकर आडनावाचा इतिहास आहे. आता आम्ही पुण्यात जरी राहत असलो तरी प्रगतिशील लेखक संघाने बोलवलंय आणि किती लोक असतील, कार्यक्रम किती मोठा असेल याच्यापेक्षा जसं बामनदादा म्हणतात की भीमा तुझ्या विचारांचे 5 लोक असते, तलवारीच्या तयांना ज्ञानाचे टोक असते, तेव्हा वामनदादांच्या या भूमीमध्ये आमचीही टोकं जरा गंजलेली असतील तरी या प्रगतिशील सर्व लोकांच्या सान्निध्यात आल्यानंतर 100% त्याला धार आल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्याचं आम्ही आमंत्रण स्वीकारलं. आणि राकेश वानखडे आमची बहीण उज्ज्वला इथे जावायचं आहेत त्यामुळे जावायचा मान हा कुठल्याही तुम्ही विचारसरणीचा असा तो राखायलाच लागतो. त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमास आवर्जून जायचं असं मी ठरवलं. मित्र आता माझ्या आधी समीरने मांडणी केली आणि त्यांनी मांडणी चित्रपटातून केली आणि त्यालाही चित्रपटामधला एक डायलॉग आठवला. नंतर प्रमोद आहिरे यांनी पण मांडणी करताना भारतीय सिनेमा या संदर्भातली मांडणी केली आणि त्यांना सुद्धा त्या कंतराचा जो उल्लेख आहे तो टाळता आला नाही. मला असं वाटतं आजची मांडणी करताना मी सुद्धा सिनेमाचा आधार घ्यायला काय हरकत नाही. ठीक आहे, आपण लेखक म्हणून जरी लिहित असलो तरी शेवटी लेखकाला जे दिसतं ते चित्रपटात म्हणून आपण बघतो. मला सुद्धा एक चित्रपट फार आवडतो, एक अब तक 56 नावाचा एक चित्रपट आहे नाना पाटेकरचा. त्या चित्रपटामध्ये तो दया नायकवरती आधारित असलेला असला चित्रपट आहे आणि नाना पाटेकर त्याच्यामधले लीड रोल आहे आणि नाना पाटेकर हा एन्काउंटर स्पेशालिस्ट तिथे दाखवलेला आहे आणि प्रसाद पुरंदरे हा गँगस्टर म्हणजे दाऊद सदृश गँगस्टर असतो अशिक्षित. आणि अनेक एन्काउंटर केल्यानंतर नाना पाटेकर जेव्हा खात्याअंतर्गत राजकारणातून जेव्हा त्रासला जातो तेव्हा त्याला अटक टाळण्यासाठी शेवटी भारतातून पलायन करायला लागतं आणि त्या गँगस्टरचा आश्रय घ्यायला लागतो. आणि मलेशियामध्ये जेव्हा त्या गँगस्टरच्या घरी तो पोहोचतो संध्याकाळी जेवताना तर त्यांचा एक प्रसंग आहे. तो गँगस्टर त्याला म्हणतो की नाना तुला कसं वाटतंय की मी 200 कमी लोकवस्तीच्या गावामधून आलो, 4th माझं शिक्षण झालं नाही, परंतु इथे बघ माझ्याकडे संपत्ती आहे, पैसा आहे आणि सगळी ताकद आहे, स्ट्रेंथ आहे, कसं वाटतं तुला? नाना त्याला म्हणतो वेडायला स्ट्रेंथ नाही म्हणत, याला न्यूसन्स म्हणतात. त्याला कळत नाही न्यूसन्स म्हणजे काय आणि स्ट्रेंथ म्हणजे काय. तो म्हणतो काय न्यूसन्स म्हणजे काय नेमकं मला कळलं नाही. तो म्हणतो हे बघ मी एन्काउंटर स्पेशालिस्ट आहे, तुझ्या 22 लोकांना मी मारलं, तुझ्या 22 लोकांना मारलं तरी तू मला इथं आणलं, आता खाऊ पिऊ घालतोय,
माझ्या हातामध्ये आता गन नाही, मी नियत्ता आहे, माझ्याकडे पद नाही, मी आता पोलीस नाही, तरी सुद्धा तू माझं स्वागत करतो, माझे अवगत करतो, ही माझी ताकद आहे. माझ्या हातात आज काही नाही तरी तू माझ्यासमोर झुकून बसलेला आहेस, ही माझी ताकद आहे. याला म्हणतात स्ट्रेंथ, याला म्हणतात ताकद. आणि तू जे करतोय ना त्याला म्हणतात न्यूसन्स, उपद्रव. परंतु मित्र हो, आपल्या उपद्रव मूलतेला मूलता जी काय आहे, उपद्रव मूल्य जे आहे, त्यालाच ताकद म्हणणारी लोक आणि त्यालाच ताकद समजणारी लोक आज जगात सर्वत्र राज्यकर्ते बनलेले. आणि म्हणून ह्या काळामध्ये आपल्यासारख्या लोकांनी, ज्यांनी पुरोगामित्वाची कास धरली आहे, प्रगतिशीलतेची कास धरली आहे, त्यांच्या डोक्यामध्ये हा जो एक बौद्धिक गोंधळ आहे की ताकद म्हणजे नेमकं काय, स्ट्रेंथ म्हणजे काय आणि न्यूसन्स म्हणजे काय हे ओळखणं गरजेचं आहे. कोणीतरी एक भिकार बाबा येतो, काहीतरी प्रवचन देतो, त्याच्यावर आपण चर्चा करतो. कोणीतरी एक भिडी गुरुजींसारखा गुरुजी येतो आणि टिकलीविषयी विवेचन करतो आणि आपण सगळे विचारवंत मग त्याच्यावरती प्रतिक्रिया देत राहतो. ही प्रतिक्रियात्मकता, हे उत्तर देणं, हे उथळ पद्धतीची मांडणी, हा फक्त न्यूसन्स आहे, हा फक्त उपद्रव आहे. मानवी इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं त्या उपद्रवतीचे जे काही असतील ते पडसाद तत्कालीन पडलेले आहेत. परंतु एकंदरीत मानवी इतिहास जर पुढे घेऊन जाण्याचं काम कोणी केलं असेल तर ज्यांच्यामध्ये मांडणीची ताकद आहे आणि ती मांडणीची ताकद आत्मसात करायची, आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारायची आणि आपल्या अनुयायांच्या किंवा आपल्या सोबतच्या लोकांच्या आयुष्यामध्ये त्याचं परिवर्तन हे दृश्यमान करण्याची क्षमता ज्या ज्या महामानवांच्या ठाई होती ती सगळी लोक प्रगतीशील होती. जर आपण मानवी इतिहास बघितला तर आपण नाशिकमध्ये हे संमेलन घेतोय, ठीक आहे, 20,000 कोटी पृथ्वीचं वय असेल, 6.5 लाख वर्ष हे मानवी इतिहासाचं वय असेल, परंतु आपली ही जी काही प्रगतिशीलता आहे त्याला लाखो वर्षाचा इतिहास आहे. जर एकदम आपण प्रागैतिहासिक काळात बघितलं तर भारतामध्ये हडप्पा मोहेंजोदडोच्या सुद्धा आधी नाशिकच्या या भूमीमध्ये जी काही पुरातत्व खात्याने संशोधन केली त्याच्यामध्ये असं आढळून आलं की या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रवरा आणि गोदावरीच्या खोऱ्यामध्ये, मग ते दायमाबाद असेल किंवा आपलं प्रवरानगरच्या याच्यामधलं श्रीरामपूर असेल किंवा आपल्या नाशिकच्या सीमारेषेवरचं आळेफाट्या शेजारचं बोरीगाव असेल, इथे 3.5 लाख वर्षापूर्वी सुद्धा माणसं राहत होती आणि तत्कालीन काळामध्ये त्यांनी दगडाची हत्यारं विकसित केली होती. किंवा दायमाबादमध्ये हडप्पा मोहेंजोदडोला आपण 5,000 वर्ष जुनं म्हणतो, त्याच्यापेक्षाही जुनी आणि त्याच्या समकालीन अशी मातीची भांडी असतील किंवा पुरातत्व जे काही तिथले पुरावे सापडले त्याच्या अनुषंगाने 5,000 वर्षापूर्वी ह्या भागामध्ये माणसं राहत होती आणि त्या त्या काळामध्ये प्रगतिशीलतेची कास धरून ती एक संस्कृती, उन्नत संस्कृती जगत होती अशा पद्धतीचे पुरावे आपल्याला आढळतात. नाशिकच्या जर आपण परिसरात बघितलं तर आपली त्रिरश्मी लेणी आहेत, चांभार लेणी आहेत, म्हणजे इसवी सन पूर्व 5 म्हणजेच आजपासून 2,500 वर्षापूर्वीपासून तर सातवाहन असतील, सातवाहनांच्या नंतर यादव असतील, राष्ट्रकूट असतील, ह्या सगळ्या काळामध्ये इथले जे शिलालेख आपल्याला सापडतात या शिलालेखामधून त्या त्या काळामधली जी काही प्रस्थापित व्यवस्था होती जात वर्ण मानणारी आणि त्याच्या अनुषंगाने राजसत्ता धर्मसत्ता गाजवणारी लोक होती त्यांच्या विरोधात या सगळ्या लोकांनी विद्रोह केलेला आपल्याला आढळतो. म्हणूनच श्रमण संस्कृतीतली बरीचशी काही जी ऐतिहासिक स्थळं आहेत ती आपल्याला महाराष्ट्रामध्ये नाशिकच्या आसपास आपल्याला दिसतात. मित्र हो, हे झाले लिखित पुरावे. परंतु आधुनिक काळात सुद्धा नाथ परंपरा असेल, मानुभव परंपरा असेल किंवा भागवत परंपरा असेल, ह्या सगळ्या परंपरेने त्या त्या काळामध्ये प्रगतिशील अशा पद्धतीच्या विचारांची मांडणी केली आहे. जे जे काही प्रस्थापित होतं ते त्यांनी आंधळेपणाने स्वीकारलं नाही. जसं तुकाराम म्हणतात की सत्य असत्याशी मन केले गाही, मानिले नाही बहुमता. तर बहुमताला मानून फक्त त्याच्या मागे आंधळेपणाने चालण्याची भूमिका ह्या सगळ्या लोकांनी घेतली नाही, तर स्वतः प्रयोग करून बुद्धाच्या मार्गाने अतरूपभव म्हणत प्रयोग करणे, तपासून बघणे आणि तपासून एखादी भूमिका स्वीकारणे आणि त्या अनुषंगाने पुढची आपली वैचारिक किंवा सांसारिक भूमिका ठरवणे, या पद्धतीची मांडणी या सगळ्या लोकांनी केली आणि याचा असा एक विस्तृत असा 4-5 हजार वर्षाचा इतिहास या नाशिकच्या भूमीला आहे. आणि म्हणून या भूमीमध्ये जर प्रगतिशील विचारसंघासारखा संघ काम करत असेल तर त्यात विशेष असं काही नाही, कारण आपल्याला तशी परंपरा आहे. ह्या उदात्त श्रीमंत अशा परंपरेचे आपण उत्तराधिकारी आहोत आणि म्हणून प्रगतिशील या लेखक संघाकडनं आगामी काळामध्ये सुद्धा मोठ्या अशा कामगिरीची आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो. कारण अलीकडचा जो काळ आहे
हा अलीकडचा काळ वैचारिक दृष्ट्या मन्वंतराचा असा काळ आहे. आणि सगळीकडेच एक साचलेपण आहे, सगळीकडेच एक झापडबंद अशा पद्धतीचा दृष्टिकोन आपल्याला दिसतो. सगळीकडेच एक सांस्कृतिक दृष्ट्या वैचारिक दृष्ट्या सरसकटीकरण करायचं आणि ज्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत त्या गोष्टी लोकांवर लादायच्या आणि धर्मसत्ता असेल राजसत्ता असेल या सगळ्यांच्या मार्फत जी काही वर्ण वर्चस्ववादी व्यवस्था आपण ह्या सगळ्या प्रगतीशील लोकांनी गेल्या शतकामध्ये उलथवून टाकली होती ती परत एक वार आपल्या डोक्यावर आणून प्रस्थापित करायची अशा पद्धतीचं काम हे चाललं. काल शिर्डीमध्ये पवारसाहेब सुद्धा म्हटले की तुम्ही कुठल्याही पक्षात असा, तुम्ही कुठल्याही विचारात असा, कुठल्याही संघात असा, परंतु तुम्ही विचारांनी डावे असलं पाहिजे. ठीक आहे, माझं म्हणणं अगदी डावं असण्याची गरज नाही, प्रगतीशील असलं तरी पुरेसं असतं. तुम्ही लिहित असा किंवा नसा, तुम्ही कार्यकर्ते असा किंवा नसा, तुम्ही सामाजिक जीवनात असा किंवा नसा, परंतु तुमच्या व्यक्तिगत आचरणात सुद्धा तुम्ही पुरोगामी असलं पाहिजे, प्रगतिशील असलं पाहिजे, ते पुरेसं आहे. कारण मानवी इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं तर ही जागा नेहमी राहिली आहे आणि ह्या जागेमध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलं, मग ते आत्ता काम करणारे प्रमोद आयरन सारखी लोक असतील, डॉक्टर समीर आयरन सारखी लोक असतील, ह्या सगळ्या लोकांनी ही संस्कृती अधिक उन्नत केली आहे, अधिक पुढच्या पातळीवर नेलेली आहे. आणि म्हणून हा महावीर बुद्धांचा हा श्रमण संस्कृतीचा जो वारसा आपल्याला आहे, जो आपल्याकडे शाहू फुले आंबेडकर कबीर यांच्या मार्फत आपल्याला आलेला आहे आणि या नाशिकच्या भूमीमध्ये बाबूराव वाघूल असतील, वामनदादा कर्डक असतील, यांनी अधिक पद्धतीने तो समृद्ध केलाय, तो पुढे नेलाय, ही सगळी समृद्ध अशी हजारो वर्षाची परंपरा आपल्या मुळाशी आहे. त्यामुळे आपल्याला बहरायला वेळ लागणार नाही. आत्ताच प्रमोद आयरेंनी उल्लेख केला की अतिशय योग्य लोकांची आम्ही निवड इथे केली आहे, कारण समीरने हात लावल्याबरोबर सांगितलं की तुम्हाला ताप आहे. मित्र हो, माणूस हा उष्ण रक्ताचा प्राणी आहे आणि प्रत्येक वेळेस ताप हा काही आजाराचं लक्षण नसतो, किंबहुना माणसाच्या रक्तात आणि डोक्यात ताप आहे म्हणूनच तो जिवंत असतो. थर्मल स्कॅनर असतो, त्या थर्मल स्कॅनरमध्ये या भूभागामध्ये माणूस आहे ही हालचाल आहे हे थर्मल स्कॅनवर कळतं. तर माणसाच्या जिवंतपणाचं लक्षणच त्याच्या अंगातला ताप आहे आणि तो ताप जर नसेल तर माणूस थंड पडतो. आणि एकदा माणूस थंड पडला की डॉक्टर म्हणतं की अंग थंड पडलंय, आता खर्च करून काही उपयोग नाही, बॉडी तुम्ही घरी न्या. म्हणजे जिवंत माणूस आणि माणसाची बॉडी याच्यामधलं व्यवच्छेदक जर महत्वाचं कुठलं वैद्यकीय लक्षण असेल तर म्हणजे त्याच्या अंगात असलेला ताप. हा ताप वाढण्याचं काम या प्रगतीशील लेखक संघाने येत्या काळामध्ये जोरात करावं. आपल्या सगळ्यांमध्ये हा ताप हा करोनाच्या संसर्गापेक्षा जोरात पसरला पाहिजे, कारण त्याची या देशाला गरज आहे. आणि आजारापेक्षा चांगुलपण आणि वैचारिक शहाणपण हे अधिक संसर्गजन्य असतं हे तुमच्या उपस्थितीतून इथं कळत आहे. तर हा संसर्गजन्य चांगुलपणा हा आपल्या सगळ्यांमध्ये पसरावा, आपण अधिक प्रगल्भ व्हावं, अधिक विचारी व्हावं आणि या प्रगतिशील लेखक संघाची जी भूमिका प्रमोद आहिरेंनी मांडली ती अधिकाधिक व्यापक व्हावी आणि या अनुषंगाने ह्या प्रगतिशील साहित्य संमेलनाला पुढच्या काळामध्ये पुण्यात त्यांनी यावं आणि राज्यस्तरीय अधिवेशन घ्यावं आणि त्याचं स्वागत अध्यक्षपण स्वीकारायला होप स्टुडिओला अतिशय आनंद होईल. कारण होप स्टुडिओच्या मार्फत गेली अनेक वर्ष आपण ह्याच पद्धतीचे उपक्रम राबवतोय. म्हणजे होप स्टुडिओ सांगायला मला आनंद वाटतो की गेल्या 10-20 वर्षामध्ये जे जे काही पर्यायी उभं राहू पाहत आहे, जे जे काही पुरोगामी आहे, जे जे काही प्रगतिशील आहे, मी मुळात मी असेल प्रमोद असेल आम्ही डॉक्टर आहोत आणि आम्ही वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास केलाय. मी माझं पदव्युत्तर शिक्षण शरीर क्रियाशास्त्रात घेतलंय, त्याआधी मी शरीर रचनामध्ये एक वर्ष पूर्ण केलं प्रमोदला माहिती आहे, आणि नंतर माणसांची शरीर फाडून फाडून आमच्याकडे डिसेक्शन असतं, ते दमलो आम्ही, नंतर शरीर क्रियेमध्ये घुसलो आणि त्याच्यात पोझरेशन केलं. तर मी शरीर क्रियावादी आहे आणि शरीर नेमकं चालतं कसं आणि त्याला रचनेचा आधार कसा असतो हे मला माहिती, मी त्याचा तज्ञच आहे. आणि शेवटी मानवी शरीर आणि मानवी संस्कृती त्याच्यात काही फरक नाही. जसं माणसाच्या शरीराला रचना असते आणि त्या रचनेच्या आधारावर त्याची क्रिया असते, त्याच पद्धतीची चळवळ असेल, पक्ष असेल, विचारसरणी असेल आणि तुमच्यासारखा प्रगतिशील संघ असेल, याला सुद्धा एक रचना लागते.
हे त्याला क्रिया आणि ती क्रिया सुरळीत कशी चालवायची आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामध्ये नेमका आजार कसा निर्माण होतो आणि त्या आजाराला विना औषध आपल्या स्वतःच्या वागण्या बोलण्यातून खाण्या पिण्यातून आणि वर्तनातूनच बरं कसं करता येतं याच्या आम्ही तज्ञ आहोत. आणि गेली 25 वर्षाच्या वैद्यकीय कारकिर्दीनंतर गेली 10 वर्ष आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत की हे जे काही वैद्यकीय ज्ञान हे सगळं आपण समाजाला सुद्धा वापरू शकतो. त्याला काही फक्त हॉस्पिटलच्या चौकटीची गरज नाही. म्हणून तुम्ही फॅक्टरी चित्रपट बहुतांनी बघितला असेल हा आपल्या ऑक्सफोर्ड चित्रपट अनुमती असेल शाळा असेल हे सगळे नॅशनल अवॉर्ड चित्रपट आहेत किंवा जय 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 भीम गाणं जे संभाजी वगैरे त्यांनी गायले रवीच्या प्राईम टाइममध्ये तुम्ही बघितलं असेल 2017 प्राईम टाइमला त्यांनी आम्हाला एक तास दिला ते गाणं आपल्या ऑक्सफोर्डचं आहे किंवा इम्पेरिकल डेटावरती आत्ताच आलेलं डेटा कुठे हे गाणं असेल हे आपल्या ऑक्सफोर्डचं आहे किंवा ट्रान्सजेंडरवरती मागच्या वर्षी केलेली आमची मोवाची फिल्म ही मामी म्हणजे मुंबई फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन गेट अवॉर्ड तिने घेतली ही आपल्या ऑक्सफोर्डची आहे. आताही अनेक चित्रपट असतील लेखन असेल कसे लेखक हा लिहितो परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटलायझेशन झालंय आणि नव्या काळामध्ये त्याचं माध्यमांतर होणं खूप गरजेचं आहे. जे तुम्ही लिहिलेलं लोकांना फक्त वाचता नाही तर ऐकताही आलं पाहिजे बघताही आलं पाहिजे आणि ह्या संदर्भामध्ये खूप सुरेच्या मात्र मी गेली अनेक वर्ष प्रयत्न करतोय. ह्याच वर्षी बार्टीने जी संविधान त्यांनी काढली देहू ते पंढरपूर त्याच्यामध्ये श्रीपाद सिद्धिपंथांपासून सदानंद मोरेपासून सर्वच विचारांत सहभागी झाले होते ती सुद्धा आपल्या खूप सुरेचा उपक्रम होता. कारण ह्या सगळ्या परंपरा ह्या आपल्या परंपरा आहेत आणि कुणीतरी चुकीची लोक 3.5% लोकांचं प्रतिनिधित्व करणारी लोक त्या सगळ्या आपल्या संचितावर ताबा मारण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये करतायत आणि आपल्यासारखी जी पुरोगामी लोक आहेत प्रगतिशील लोक आहेत ते आपापल्या कुटुंबामध्ये राहता कामा नये जे आपलं 6.5% लोकांचं संचित आहे त्याच्यावरती आपल्याला परत एकदा कब्जा करायला लागेल आणि त्याच्यासाठी जे जे काही लोकांपर्यंत पोहोचू शकतं त्या साऱ्या माध्यमातून आपल्याला एकत्र येऊन प्रयत्न करायला लागेल आणि त्यासाठी होप सुरू होईल आणि मी त्याच्यासाठी तुमच्या प्रगतिशील लेखक संघाच्या पाठीशी उभा राहू आणि पुढच्या वर्षीचं संमेलन हे पुणे येथे राज्यव्यापी होईल अशा पद्धतीचं आश्वासन देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.